नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो रेल्वेची एन टी पी एस सीची एक्झाम सुरू झालेली आहे तर अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी तुमचे दोन पेपर झालेले आहेत तर दोन पेपर त्या दोन पेपरमध्ये शिफ्ट फर्स्ट आणि शिफ्ट सेकंडचे सर्व प्रश्न त्यामध्ये मॅथ रिझनिंग जी आणि सायन्स हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे सर्व प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामध्ये एकही प्रश्न बाहेरचा नाही आणि जितकेही प्रश्न उत्तर मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व उत्तरे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न उत्तरे ज्या विद्यार्थी मित्रांची परीक्षा झाली होती त्यांनी मला पाठवलेले आहेत सोशल मीडियावरती त्यामध्ये भरपूर असे महत्त्वाचे प्रश्न आहेत काही प्रश्न अधुरे होते इनकम्प्लीट होते त्यामुळे मी त्या प्रश्नाचा समावेश केलेला नाही आणि सर्व प्रश्न उत्तरे मी तुम्हाला समजून सांगणार आहे कोणत्या टॉपिकमधून आले होते सुद्धा सांगणार आहे कशा पद्धतीची लेवल होती ते सुद्धा सांगणार आहे तर सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे आणि हे फक्त तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती मराठीतून पाहायला मिळतील तुम्हाला इतर कोणत्याही मराठी चॅनलवरती हे प्रश्न उत्तरे पाहायला भेटणार नाही त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सुद्धा तुम्हाला कंटिन्यूमध्ये प्रश्न उत्तरे भेटतील परीक्षेमध्ये विचारलेली त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करावं लागेल आणि तुमच्याकडे जर प्रश्न उत्तरे असतील तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामवरती शेअर करू शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथे तुमच्याकडे जर या व्यतिरिक्त इतर प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्की शेअर करा ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासकेत प्रसिद्ध केल्या जातील चला तर पाहू आजचे महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल की परीक्षेमध्ये कसे प्रश्न उत्तरे विचारले जात आहे त्याची लेवल कशी आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा तर पाहूत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी झालेला एन टी पी सी एक्झाम त्यातील शिफ्ट फर्स्टमधले महत्त्वाचे असे काही प्रश्न उत्तरे तर हे प्रश्न हिंदीतून आहेत मी तुम्हाला मराठीमधून कन्वर्ट करून सांगणार आहे आणि समजूनसुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका जर प्रश्न नाही समजाला तर कॉमेंट करून विचारा त्याला तुम्हाला तिथे समजून घातल्या जाईल चला तर पाहत पहिला प्रश्न तर जो पहिला प्रश्न आहे तो जी के सेक्शनमधला आहे तर त्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सध्या डी आर डी ओचे जे अध्यक्ष आहेत ते जी सतीश रेड्डी हे आहेत तर तुम्हाला अशा प्रकारच्या संस्थेचे अध्यक्ष विचारले जातात तुम्ही जवळपास वीस ते पंचवीस संस्थेचे अध्यक्ष पाठ करून ठेवा त्याचे प्रमुख पाठ करून ठेवा सी बी आय सी आय डी किंवा पोलीस आर्मी पुन्हा अजून मिलिट्रीमधले काही पदे असतात ते पदे तुम्ही पाठ ठेवा जे गव्हर्नमेंटची संस्था असतात मोठ्या मोठ्या सी बी आय आय बी असे जे संस्था असतात त्यांचे अध्यक्ष किंवा मा महासंचालक किंवा प्रमुख तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जाता। इस विचा जातात इस्रोचे सुद्धा अध्यक्ष विचारले जातात आधा हा चा अध्यक्ष विचारला होता तर पुढे तुम्हाला इस्रोचा सुद्धा अध्यक्ष विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे अध्यक्ष नक्की पाठ करून जा जेणेकरून तुमचा एक प्रश्न एक मार्क नक्कीच करेक्ट येईल पुढचा प्रश्न पाहत तर पुढचा प्रश्न आहे कुंडलकुलम नाविकीय विद्युत परियोजना किस राज्यमय तर इथे जी विद्युत परियोजना आहे ती परियोजना कोणत्या राज्यामध्ये आहे तुम्हाला असं विचारलेलं आहे तर ते परियोजनाचं नाव काय तर कुंडलकुलम ही जी परियोजना आहे म्हणजे हा जो प्रकल्प आहे तो तामिळनाडू या राज्यामध्ये प्रकल्प आहे आणि अशाच प्रकारचे प्रकल्प तुम्हाला विचारले जातात किंवा अभयारण्याचे नाव विचारतात किंवा तुमच्या अजून एखाद्या कोणत्या प्रसिद्ध मंदिराचे नाव विचारतात प्रसिद्ध ठिकाणाचे नाव विचारतात तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे असं तुम्हाला विचारतात त्यामुळे तुम्ही हे पण नक्कीच लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कॅम्प्युटर का किसे कहिते हे तर विद्यार्थी मित्रांनो कॅम्प्युटरचं जे मस्तिक आहे म्हणजे कॅम्प्युटरचं जे ब्रेन आहे कॅम्प्युटरचा जो मेंदू आहे तो सी पी यू असतो आणि सीपीयूचं तुम्हाला लॉंग फॉर्म माहीत असेल तर त्याचं लाँग फॉर्म आहे सेंटर प्रोसेसिंग युनिट तर तुम्ही सी पी यूचं लाँग फॉर्मसुद्धा पाठ करून जा आणि त्यामध्ये तुम्हाला एक इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस विचारल्या जातात ते सुद्धा तुम्ही पाठ करून जा आणि कॉम्प्युटरचा जनक कोण आहे ते सुद्धा तुम्ही पाठ करून जा कॅम्प्युटरचा शोध कोणत्या देशात लागला होता कोणी लावला होता हा सुद्धा विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे सुद्धा तुम्ही पाठ करून जा पुढचा प्रश्न पाहत पानिपत काय द्वितीय युद्ध कब होता तर विद्यार्थी मित्रांनो इतिहासामधला हा प्रश्न आहे तर पानिपतचं सेकंड युद्ध कधी सुरू झालं होतं तर मी तुम्हाला तीनही युद्ध सांगणार आहे की तुम्ही तिन्ही युद्ध पाठ करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनला पाणीपोतचं दुसरं युद्ध झालं होतं तर पहिलं जे युद्ध झालं होतं ते पंधराशे सव्वीसला दुसरं युद्ध झालं होतं पंधराशे छप्पनला आणि तिसरं युद्ध झालं होतं सतराशे एकसष्टला तर यावर आधारित पहिलं युद्ध कोणा दोनमध्ये झालं होतं ते सुद्धा विचारू शकतात दुसरं युद्ध दोन दोन कोणा व्यक्तीमध्ये झालं होतं ते सुद्धा विचारलं जाऊ शकता तिसरं जे युद्ध आहे ते कोण दोन व्यक्तीमध्ये झालं होतं ते सुद्धा विचारलं जाऊ शकतात त्यामुळे या तिन्ही युद्धाबद्दल तुम्ही चांगलाच अभ्यास करून जा कोण जिंकला होता आणि कोण दोघा व्यक्तीमध्ये युद्ध झालं होतं हे तुम्हाला विचारल्या जाऊ शकते त्यामुळे या तिन्ही युद्धाबद्दल थोडक्यात तुम्ही पाठ करून जा म्हणजे थोडक्यात एक नजर मारून जा जेणेकरून यावरती जर प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे करंट अफेअर मधला बिहार के वर्तमान राज्यपाल कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो बिहार या राज्याचे सध्या राज्यपाल कोण आहेत हा प्रश्न विचारला होता तर त्याचे राज्यपाल आहेत फागू चव्हाण तर तुम्हाला जे करंटमधले राज्यपाल आहेत मुख्यमंत्री आहेत किंवा नायब राज्यपाल आहेत <coughs> यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारतात त्यामुळे जाता जाता एकदा तुम्ही सर्व मुख्यमंत्र्यांची नावे राज्यपालाची नावे आणि उपराज्यपालाची नायब राज्यपालाची नावे नक्कीच नजर मारून जा जेणेकरून एक प्रश्न तुमचा चुकणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे लोकसभा की अधिकतम सदस्य संख्या किती होते म्हणजे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात तर लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य हे पाचशे बावन्न असू शकतात आणि राज्यसभेच्या सुद्धा तुम्हाला संख्या विचारतात तर राज्यसभेमध्ये किती असतात तर दोनशे पन्नास असतात आणि राज्यसभा हा वरिष्ठ सभागृह आहे जो की स्थायी असतो तो कधीही बरखास्त होऊ शकत नाही आणि याची जे दर दोन वर्षांनी इलेक्शन होते आणि दर दोन वर्षांनी दोन दोन चतुर्थांश म्हणजे दोनशे तीन सदस्य संख्या निवडून येतात आणि जी लोकसभा असते ती खालच्या म्हणजे सेकंड असेंबल असतात म्हणजे द्वितीय क्रमांकाची असते ते दर पाच वर्षांना बरखास्त केली जाते राष्ट्रपतीच्या परवानगीनुसार बरखास्त केले जाते असे काही महत्वाचे महत्वाचे मुद्दे तुम्ही राज्यसभा आणि लोकसभा संदर्भात वाचून द्या तुम्हाला नक्कीच फायदा पडेल पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो बंगाल का विभाजन कब हुआ होता तर विद्यार्थी मित्रांनो जे बंगालचं विभाजन झालं होते ते एकोणीसशे पाच मध्ये झालं होतं तर बंगालचं विभाजन कोणी केलं होतं हा सुद्धा विचारला जाऊ शकते आणि बंगालचं जे विभाजन रद्द केलं होतं एकोणीसशे अकरामध्ये ते कोणी केलं होतं हा सुद्धा प्रश्न विचारलो जा विचारला जाऊ शकते आणि जे भारताची राजधानी आहे ती कोलकात्याला कोणी नेली होती याच काळामध्ये नेली होती कोणी नेली होती आणि कधी नेली होती हा सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि कोलकात्याहून दिल्लीला पुन्हा कधी आणली होती कोणी आणली होती हा सुद्धा विचारला जाऊ शकतो त्यामुळे एका प्रश्नातून आपल्याला कमीत कमी पाच प्रश्न तरी निर्माण करता आले पाहिजे तरच आपला परफेक्ट अभ्यास होतो पुढचा प्रश्न पाहू त्यानंतरचा प्रश्न आहे गोबी मरुस्थळ किस महाद्वीप मे आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे गोबी मरुस्थळ आहे म्हणजे वाळवंट वाळवंटाचं नाव आहे गोबी मारुस्थान जसं आपल्याकडे सहा सहारा वाळवंट आहे थरचं वाळवंट आहे तशाच पद्धतीने गोबी मरुस्थळ म्हणजे गोबीचं वाळवंट कोणत्या महाद्वीपमध्ये आहे तर एशिया महाद्वीप मे हे तर एशियामध्ये हा गोबी मरुस्थळ आहे तर तुम्हाला जगातील मोठमोठे असे वाळवंटाचे नाव हे लक्षात ठेवायचे आणि ते कुठे सापडतात ते सुद्धा लक्षात ठेवायची भारतामध्ये सुद्धा तुम्हाला थर्चं वाळवंट आणि दुसरे काही दोन तीन वाळवंटाचे नावं आहेत ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाठ करून जा तुमचा नक्कीच फायदे होणार आहे त्यानंतर कॉम्प्युटर रिलेटेड एक प्रश्न आहे तर यू आर एल का फुल फॉर्म क्या होताय तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर तर यू आर एल जर तुम्ही कोणतीही वेबसाईट ओपन करताना तुम्हाला यू आर एल लागतो तर या युरिएलचं लाँग फॉर्म काय आहे हा सुद्धा विचारतात किंवा तुम्हाला जे डब्ल्यू 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 तुम्ही हे जे नाव टाकता सुद्धा लाँग फॉर्म विचारतात किंवा त्याचा जनक कोण आहे तो सुद्धा विचारतात त्यामुळे अशा रिलेटिव्ह तुम्ही काही एक वीस पंचवीस प्रश्न नक्कीच वाचून जा तुमचा नक्कीच फायदा होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार वीस का होता तर हा जो खेलो इंडिया यूथ गेम होता दोन हजार वीसमध्ये तर गुवाहाटी या ठिकाणी झाला होता तर याबद्दल सुद्धा तुम्ही काही एक दहा पंधरा प्रश्न नक्कीच वाचून जा त्यामधील तुम्हाला नक्कीच माहिती भेटेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या आधीचा हा खेळ झाला होता पुढचा प्रश्न आहे भारत के सबसे कम उम्र के राष्ट्रपती कोणते तर विद्यार्थी मित्रांनो जे भारताचे सगळ्यात कमी वयाचे राष्ट्रपती कोण होते हा प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर असेल रेड्डी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी हा व्यक्ती भारताचा राष्ट्रपती झाला होता त्यांचं पूर्ण नाव मला आठवत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा की मला फक्त नाव आता आठवत आहे कारण की हा व्हिडिओ मी फार गडबडीमध्ये तयार केलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी काढलेली नाही तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा जेणेकरून इतर विद्यार्थी मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल पुढचा प्रश्न पाहू आंतरराष्ट्रीय महिला दिवस किस दिन मनाया जात आहे तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा जो दिवस आहे तो आठ मार्च या रोजी साजरा केला जातो तर अशा पद्धतींचे तुम्हाला प्रश्न विचारतात की हा दिवस कधी त्या मानला जातो किंवा हा दिवस कधी मानला जातो तर तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दिवस वाचून जायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही दिवस विचारला जात नाही त्यानंतरचा प्रश्न आहे इतिहासामधून तर रजत रगिनी हा जी पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न हमखास रेल्वेमध्ये प्रत्येक वर्षी विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तुम्ही हा प्रश्न पाठच करून टाका तर याचं उत्तर असेल कल्ह कल्हन, कल्हन यांनी हा पुस्तक, पुस्तक, होती या पुस्तक हे होती। पुस्तक लिहिले होते या पुस्तकाचे लेखक हे होते अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तकाची नावे पाठ करून जायची आहे त्याचा प्रश्न आहे पंचाण्वा ज्ञानपीठ पुरस्कार की विजेते कोणते तर जे पंचावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तर तो जिंकला होता अलिक्तम अच्युतम तंबोदिरी तर या लेखकांनी पंचान्वा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकला होता तर ही व्यक्ती जी आहे ते कोणत्या राज्यातील आहे किंवा कोणत्या भाषेत त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव काय आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतात त्यामुळे जितकेही लेटेस्ट म्हटले पुरस्कार आहेत जवळपास सहा महिने ते एक वर्षामधला त्या सर्व पुरस्कार तुम्ही वाचून जा तुम्हाला एकतर प्रश्न नक्कीच पाहायला भेटणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न ध्वनी का संरक्षण किसने नाही हो सकता आहे तर जे ध्वनीचं प्रसरण आहे म्हणजे ध्वनी कशातून प्रसरण होऊ शकत नाही प्रसार होऊ शकत नाही तर निर्वात मी म्हणजे पोकळीतून ध्वनी प्रसारण होत नाही कारण की तिथे कोणत्याही प्रकारचा त्याला सोर्स भेटत नाही त्याला ट्रान्सफर होण्यासाठी काही चान्स भेटत नाही ध्वनीचं वहन हे फक्त स्थायू द्रव्य आणि वायू या तिन्हीतूनच होऊ शकते निर्वात म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला तिथे थर्ड ऑप्शन भेटत नाही त्यामुळे त्याच्यातून त्याचा वहन होत नाही पुढचा प्रश्न आहे इतिहासामधून तर जैन के प्रथम तीर्थकार कोणते तर विद्यार्थी मित्रांनो जैन धर्म के प्रथम तीर्थकार कोणते तर त्याचं उत्तर असेल ऋषीभ देव तर अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर प्रथम तीर्थकाराच्या नंतर त्यांचे जे शेवटचे दोन होते तेवीसव्या क्रमांकाचे पार्श्वनाथ आणि चोवीसव्या क्रमांकाचे महावीर तर हे तुम्हाला पाठच करून जायचे तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पाहायला भेटेल त्यानंतरचा प्रश्न आहे विज्ञानमधून आणि विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीमध्ये सगळ्यात जास्त प्रश्नांची संख्या असते रेल्वेची तुम्हाला कमीत कमी दहा प्रश्न ते जास्तीत जास्त जास्ती पंधरा प्रश्न विज्ञान या घटकावरचे तुम्हाला पाहायला मिळतील तुमचा जो जिकेचा सेक्शन असतो तो चाळीस मार्काला असतो चाळीसपैकी तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न विज्ञान या घटकावरचे पाहायला मिळतात त्यामुळे जास्तीत जास्त विज्ञानांचे प्रश्न तुम्ही वाचून जा तर या प्रश्नाचं उत्तर असेल एम्पियर विद्युत धारा की एसआय इकाई क्या आहे तर एम्पियर तर तुम्हाला अशा पद्धतीचे युनिट पाठ करून जायचं आय पद्धतीचे आणि दुसऱ्या एका पद्धतीचे त्यामुळे तुम्हाला प्रश्न नक्कीच पाहायला भेटते पुढचा प्रश्न आहे खालसा पंथची की स्थापना किसने की ती तर गुरु गोविंद सिंगजीने की ती तर खालसा पंथ तुम्हाला माहिती आहे की शीख धर्मामध्ये खालसा पंथाचं खूप मोठं असं कर्तृत्व आहे खूप मोठा असा मान आहे तर तो कोणी स्थापन केला होता तर गुरु गोविंद सिंगनं स्थापन केला होता तर अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारतात तर त्यानंतरचा अजून एक प्रश्न आहे मुख्यमंत्री कोण होता तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला राज्यपाल मुख्यमंत्री उपराज्यपाल नायब राज्यपाल विचारतात तर तुम्ही नक्कीच पाठ करून जा तर हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते जयपाल ठाकूर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हा करंट अफेअरमधला प्रश्न आहे श्रीनगर ते लोह राज्यमार्ग को जोडणेवाला दरा आहे म्हणजे जंजिला दरा म्हणजे जे भुयारी मार्ग आहे श्रीनगरमध्ये तयार करण्यात करण्यात आलेला तर तो मार्ग कोणता होता तर हो जो जिला मार्ग तो होता त्याद्वारे या दोन शहराला जोडले होती तर त्यानंतर आहे शबरीमाला मंदिर का स्थित आहे तर शबरीमाला मंदिर केरळमध्ये आहे तर हा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जातो अशा पद्धतीने तुम्हाला कोरनाग मंदिर सुवर्ण मंदिर शबरीमाला मंदिर आणि अजून दुसरे काही चार पाच मंदिराची नावे आहेत ते तुम्हाला विचारले जातात त्यामुळे या प्रश्नावरती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहू आत्ता विद्यार्थी मित्रांनो पाहोत बद्दलचे काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार नाही फक्त तुम्हाला टॉपिक सांगणार आहे की कोणत्या टॉपिकमधून प्रश्न आले होते तर तुम्ही तो टॉपिक नक्कीच रिव्हिजन करून जा तर त्यामधला जो पहिला आहे तो अंकगणित सिरीजमधला आहे आणि दुसरासुद्धा अंकगणित सिरीजमधला आहे तर तुम्हाला संख्या दिल्या जातात तर तुम्हाला पुढचं पद सांगायचं आहे तर तुम्हाला त्याच्यातला गॅप काढावा लागेल दोन्ही संख्यामधला तुम्हाला गॅप काढावा लागेल त्या गॅपनुसारच तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार आहे सेकंड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला तसंच आहे यामध्ये तुम्हाला उलटी सिरीज दिलेली आहे तीस म्हणजे आधी मी समजून घ्यायचे की पुन्हा प्रश्न कसा विचारलेला आहे सोयसा आहे की उलटा आहे म्हणजे सुरुवात दहावीकडून होती की उजवीकडून येते जेपर्यंत तुम्ही प्रश्न समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर काढता येणार नाही त्यामुळे या सिरीजमधला तुम्ही प्रश्न नक्कीच पाहून घ्या आणि एबीसीडी वरचा सुद्धा प्रश्न विचारतात पुढचा प्रश्न पाहो मॅथमधला तर मॅथमधला एच सी एफ म्हणजे लसावी आणि मसावी या घटकाचा प्रश्न विचारलेला आहे तर छप्पन दोनशे सोळा आणि अठ्ठावीस का या सी एफ ज्ञात करू म्हणजे लसावी आणि मसावी हा घटकसुद्धा परीक्षेमध्ये विचारतात ते सुद्धा तुम्ही पाठ करून घ्या याला काढण्याचे भरपूर अशा पद्धती आहेत तुम्हाला जी शॉर्टकट वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढा आणि जास्तीत जास्त शॉर्टकट पद्धत वापरण्याचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला गणितावरचे काही महत्त्वाचे असे शॉर्टकटसुद्धा काढलेले आहेत त्याचा व्हिडिओची लिंक तुम्हाला शेवटी मिळून जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही प्लेलिस्टवरती जाऊन पाहू शकता त्यानंतरचा आता पाहू सेकंड स्टेपमधला काही महत्वाचे प्रश्न म्हणजे शिफ्ट सेकंडमधले काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे तर पहिला प्रश्न आहे जॅलेनवाला बाग नरसं कब हुआ होता तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला जॅलिनवाला बागचा हत्याकांड झाला होता तर मेजर डायरने हा सगळा कांड केला होता त्याला ऑर्डर कोणी दिली होती किती गोळ्या झाडल्या होत्या असा प्रश्न तर काय येणार नाही ना ना? पण कोणी ऑर्डर दिली होती कुठे झाला होता हा नक्कीच प्रश्न विचारतात त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वश्रेष्ठ फिल्म अवॉर्ड दोन हजार वीस किसे दिया गया था तर गली बॉय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार वीसचा भेटला होता त्यामुळे करंट अफेअरचा सुद्धा तुम्ही नक्कीच लक्ष ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे मानव रक्त का पी एच कितना आहे तर सेवन पॉईंट थर्टी फाय टू सेवन पॉईंट फोर फाय म्हणजे सात पॉईंट पस्तीस ते साठ पॉईंट पंचेचाळीस हा पी एच असतो मानवी रक्तगटाचा पुढचा प्रश्न आहे संविधानसभा का पहिला बैठक कबू होता तर विद्यार्थी मित्रांनो संविधानसभेची जी पहिली बैठक आहे ते नऊ डिसेंबर एकोणीसशे ला झाली होती त्यानंतरचा प्रश्न आहे भारत का अंतिम व्हायसराय कोणता तर लॉर्ड माउंट बेंटन हे भारताचे शेवटचे व्हायसराय होते हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गेमी अवॉर्ड किस क्षेत्र मी दिया जात आहे तर संगीत या क्षेत्रामध्ये गेमी अवॉर्ड हा दिला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे हुमायूनामा किसने लिखाता तर गुलबदम बेगम हिने हुमायूनामा लिहिला होता त्यानंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेश के वर्तमान राज्यपाल कोण आहे तर हा दुसरा किंवा तिसरा प्रश्न आहे जे की ज्यामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री विचारतात त्यामुळे नक्कीच तुम्ही पाठ करून जा तर आनंदीबाई पटेल हे मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत त्यानंतरचा प्रश्न सायलेट व्हिली नॅशनल पार्क स्थित आहे तर केरळमध्ये सायलेंट वेली नॅशनल पार्क आहे तर तुम्ही तुम्हाला मी आधीच सांगितलं होते की तुम्हाला उद्याने राष्ट्रीय पार्क विचारतात ते तुम्ही नक्कीच पाठ करून जा विटॅमिन डी की से कोणसा रोग होताय तर रॅकिटस त्याला आपण मराठीमध्ये मुडदूस असं म्हणतो तर विटॅमिन डीच्या अभावी तुम्हाला हा रोग होतो आणि प्रश्न उत्तर सोडवताना तुम्हाला तिथे मराठीमध्ये ऑप्शन असते त्यामुळे तुम्ही जास्त कन्फ्यूज करून घेऊ नका त्यानंतरचा प्रश्न आहे फ्लॅसिका पहिला युद्ध कबुआता तर तेवीस जून सतराशे सत्तावन्न ला फ्लॅशीची पहिली लढाई झाली होती तर कोणामध्ये झाली होती ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाठ करून जा नोकिया की सी ओ कोण होत्या म्हणजे नोकियाचे शीओ कोण आहेत तर पेका लुडमार्क हे नोक्याचे शीओ आहेत पुढचा प्रश्न टिहेरी बांध किस राज्यमे स्थित आहे <coughs> में है? तर उत्तराखंडमध्ये टिहेरी बांध आहे तुम्ही हे नक्कीच लक्षात ठेवा केंद्रीय आलो अनुसंस्थान संस्था कुठे आहे तर शिमला या ठिकाणी केंद्रीय आलू अनुसंधान संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक विषयानुसार प्लेलिस्ट पाहायला मिळतील तर इथे तुम्ही पाहू शकता आर आर बी एन टी पी सी यासाठी मी आतापर्यंत एकूण सतरा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये महत्वाचे असे प्रश्न तरी मी टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तिथून ते, ते सतरा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुमचं नक्कीच फायदा होईल आणि मी प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे सगळं प्लेलिस्ट आहे प्रत्येक एक्झामनुसार प्रत्येक विषयानुसार पाहू शकता जनरल नॉलेज जनरल नॉलेजचे सुद्धा तुम्हाला ते प्लेलिस्ट आहे एकोणतीस व्हिडिओ मी त्यामध्ये अपलोड केलेले आहेत त्यानंतर इंग्लिश इंग्लिशचे सुद्धा प्लेलिस्ट आहे त्यानंतर अर्थशास्त्र अर्थशास्त्राची प्लेलिस्ट आहे चालू घडामोडी दोन हजार वीस त्याचेसुद्धा प्लेलिस्ट आहे गणित बुद्धिमत्ता एकूण सहा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये आहेत पूर्णपणे शॉर्टकट पद्धतीने अतिशय शॉर्टकट पद्धतीने मी व्हिडिओ तयार केलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहून घ्या नाही पाहिलं असाल तर लगेच पाहून घ्या हे पाहिल्यानंतर तुम्हाला इतर व्हिडिओसुद्धा पाहण्याची आवश्यकता नाही इतकी मी छान शॉर्टकट पद्धतीने गणित बुद्धिमत्ता तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण इथे प्रत्येक विज्ञान विज्ञानचे पंधरा व्हिडिओ आहेत इतिहासाचे अकरा आहेत महाराष्ट्राचं भूगोल तर तुम्हाला रेल्वेला विचारले जात नाही तरी पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ तयार केलेले आहेत तुम्ही ते नक्की पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा आणि प्रश्नोत्तरी मी शक्यतो मराठीत सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळे प्रश्नोत्तरे हिंदीतून होते आणि एका यूट्यूब चॅनेलवरती मी हे प्रश्नोत्तरे घेतलेले आहेत आणि काही प्रश्नोत्तरे काही विद्यार्थी मित्रांना मला लिहून पाठवले होते त्यामुळे जास्तीत जास्त मी प्रयत्न केलेला आहे मराठीमधून सांगण्याचा जर काही प्रश्न समजले नसेल तर नक्की कॉमेंट करून विचारा तुम्हाला सांगितल्या जातील टेलिग्रामवरती सुद्धा विचारू शकता किंवा व्हिडिओच्या सुद्धा विचारल्या जाऊ शकता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यापुढे सुद्धा तुम्हाला असे प्रश्न उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना आगामी होणारी एन टी पी ची एक्झाम कशी आहे प्रश्न कसे विचारले जात आहेत ते नक्कीच कळेल त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र